नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएलएस एस बाय इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी बापू गायकवाड आपलं सहच स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद दोन हजार तेवीस लवकरच जाहिरात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जी माहिती आपल्यापर्यंत आली आहे जवळपास तीनशे बहात्तर जागा अग्निशामन सेवा या माध्यमातून येणार आहे ह्या जागेंसाठी आपण जर अप्लाय करणार असाल किंवा ह्या जागेची वाट बघत असाल तर या एक्झामची किंवा या परीक्षेची पद्धत कशी आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दररोज सकाळी अकरा वाजता ही सगळी सिरीज आपली चालणार आहे फिक्स टाइमिंग आपण टायमिंगला बघायला अजिबात विसरू नका तुमच्या हे पोहोचवा आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा सो थोडक्यात बघूया आपण अग्निशामन सेवा या पोस्टसाठी परीक्षा पद्धत कशी असणार बघा परीक्षा पद्धतीबाबत त्यांनी आत्ताच एक नोटिफिकेशन दिलं आहे त्या नोटिफिकेशनचा आपण जर विचार केला तर साधारणतः या वर्षी तुम्हाला हा बदल जाणवलेला दिसेल दोन हजार अठराला जर बघितलं तेव्हा तर अग्निशमनची ऍड नव्हतीच पण आत्ता त्या नगर परिषदेच्या ज्या जागा जा किंवा ज्या पोस्ट त्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस सिलेबस आणि आता नवीन सिलेबस हा अपडेट करण्यात आलेला आहे सो नवीन सिलेबस लक्षात घेणं गरजेचं आहे नवीन परीक्षा पद्धती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे थोडक्यात परीक्षा पद्धती आता कशी असणार आहे तर या नगर परिषद अभियांत्रिकी सेवा अग्निशमन यासाठी जे पद यासाठी जी परीक्षा पद्धती आहे त्यामध्ये थोडासा बदल पहिले आणि मेन्स असा होता पण आता अजिबात तसं नाही दोन पेपर असणार आहे पेपर फर्स्ट पेपर सेकंड एकत्रितरित्या तुमचा हा पेपर होणार आहे पेपर फर्स्ट तुम्हाला साधारणतः साठ प्रश्न एकशे वीस मार्कासाठी आहे आणि पेपर सेकंड हा तुमचा साधारणतः चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी आहे म्हणजेच तुमचा हा जो दोन पेपर दिला त्यांनी दोन्ही पेपर म्हणून तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठीचा आहे पण पर कशी परीक्षा पद्धती आहे आता पेपर तुम्ही तुम्हाला सांगितलं आपण किती मार्केला काय भेटीचे आहे कोणत्या सब्जेक्टला काय वेटेज आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर मराठीसाठी बघा पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आहे इंग्रजीला पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जे के म्हणतो पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आहे आणि बौद्धिक चाचणी पंधरा मार्क पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी आहे म्हणजे साधारण पंधरा पंधराचं वेटेज तिचीच तीस मार्काचं वेटेज आहे साठ प्रश्न एकशे वीस मार्कांसाठी आहे आता परीक्षेचं माध्यम किंवा काठीण्य पातळी आणि माध्यम कशी आहे बघा दर्जा दर्जा म्हणजेच काठिण्य पातळी कशी असणार आहे मराठीचा दर्जा बारावी पर्यंतचा आहे इंग्रजीचा दरवाजा बारावी दर्जा बारावी पर्यंतचा आहे सामान्य ज्ञानचा सा दर्जा पदवीपर्यंत आहे बौद्धिक क्षमता चाचणीचा पदवीपर्यंतचा दर्जा म्हणजे काठिण्य पातळी असणार आहे तिसरा मुद्दा त्याचं माध्यम कसं असणार आहे तर बघा मराठीचं लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये आहे आणि जे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे यांची लँग्वेज मात्र कशी आहे मराठी प्लस इंग्लिश दोन्ही माध्यममध्ये असणार आहे एक साठ प्रश्न सोडवायला तुम्हाला सत्तर मिनिटं वेळ आहे म्हणजे जवळपास एका प्रश्नाला एक मिनिट प्लस काहीतरी सेकंड तुम्हाला मिळणार आहे सो त्या अनुषंगाने तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे एम सी क्यू वेळ सुटली पाहिजे ऑनलाईन पद्धतीने होणारी एक्झाम आहे सो ऑनलाईनची तयारी करणं पण गरजेची आहे लक्षात घ्या पूर्ण क्वेश्चन पेपर कशी आहे सी क्यू पॅटर्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे दुसरा जो पेपर आहे त्यात विशेष त्यात लक्षात घ्या तुम्हाला इथे तुमची कॉम्पिटिशन असणार आहे विषयांशी संबंधित घटक आहे अग्निशमन या पोस्टसाठी जे महत्वाचे घटक आहे जे निगडित आहे त्याच्याशी घटक ते घटक तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे कारण यामध्ये चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी आहे पदवीपर्यंतचा दर्जा आहे किंवा पा, काठिण्य पातळी आहे इंग्रजी माध्यमामधूनच प्रश्न विचारला जाणार आहे आता हे लक्षात घ्या हा थोडासा टेक्निकल असणारे सब्जेक्ट इंग्रजी माध्यममधूनच तुम्हाला हा द्यावा लागणार आहे सो लक्षात घ्या हा मुद्दा महत्वाचा आहे चाळीस प्रश्न सोडवण्यासाठी पन्नास मिनिटं वेळ असणार आहे आणि हा सुद्धा पॅटर्न कसा आहे एमसीक्यू क्यू पॅटर्न आहे लक्षात घ्या आता टोटल जर बघितलं आपल्याला तर तो टोटल तुम्हाला लक्षात येईल किती प्रश्न सोडवायचे साठ प्लस चाळीस शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चन दोन मार्कासाठी असणार आहे करेक्ट आणि एकूण तुम्हाला वेळ जर बघितला तर किती वेळ मिळणार आहे इथे सत्तर मिनिटे प्लस पन्नास जवळपास एकशे वीस मिनिटांमध्ये म्हणजेच दोन तासामध्ये हा क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे करेक्ट एकशे वीस मिनिटं लक्षात घ्या आता हे ऑनलाइन परीक्षा आहे निगेटिव्ह मार्किंग असेल याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे मला निगेटिव्ह मार्किंग असेल का यस आहे त्याबद्दलचं पण त्यांचं नोटिफिकेशन आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के म्हणजे मार्किंग सिस्टम असणार आहे आणि वरील कार्याचा अवलंब जर केला तर एकूण अंतिम गुणांची बेरी जर अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहणार आहे टोटल केली जाणार नाही आहे हा एक मुद्दा लक्षात घ्या आणि एखाद्या प्रश्न उत्तर अनुदरित असेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे याचा जर संदर्भ लक्षात घेतला म्हणजेच ही एक्झाम कशी होणार आहे ऑनलाइन स्वरूपाची आय बी पी एस शक्यतो ही एक्झाम घेण्याची चान्सेस जास्त आहे सो so, तुम्हाला लक्षात काठिण्य पातळी सगळं बघता या एक्झामची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला आय बी पी एस किंवा टी सी एस हा जो पॅटर्न आता सेट होत चालला आहे त्यानुसार काठिण्य पातळी लक्षात घेऊन अभ्यासाचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे मग या अभ्यासाच्या नियोजनामध्ये तुम्हाला जर गरज वाटली तर ओएलएस बाय युनाइट ने ही बॅच चालू केलेली आहे ऑनलाइन स्वरूपातली बॅच आहे बॅच वीस एप्रिल पासून चालू होते आणि ह्या बॅच ची फी प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी मात्र तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे फक्त दोनशेच्या नंतर जर तुम्ही आलात तर कदाचित फी इथे वाढू शकते हा मुद्दा स्टार करून ठेवा नगर परिषदची ही बॅच आहे अग्निशमन सेवेची सेपरेट ही बॅच असणार आहे खूप मोठ्या प्रमाणात ऍड होण्याचे चान्सेस आहे तुम्हाला मी ऑलरेडी याच्याबद्दलचे सांगितलेल्या पाठीमागच्या हो एवढी एकदा बघून घ्या तीनशे बहात्तर पदांची ऍड येऊ घातलेली आहे लवकरच येणार आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर शक्यतो जर झाली तर ही एक्झाम होऊ शकते सो तयारीत राहा याचे वैशिष्ट्य असं की पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे मागील क्वेश्चन पेपरचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला बॅच मध्ये आम्ही देणार आहोत डाऊट सेशन प्रत्येक प्रत्येक विषयानुसार होणार आहे रिव्हिजन सेशन आपण एक्झामच्या अगोदर घेणार आहोत आणि विशेष म्हणजे प्रत्येक अशी पर्सनल टच प्रत्येक विषय प्लस मी सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग तुमच्यावर असणार आहे हो सो काळजी करू नका याची पूर्ण मदत तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे आणि विशेष तुम्ही जर इग्नाईट डाउनलोड केलं हेच ऍप आहे बघा हे ऍप जर तुम्ही गेलं डाऊनलोड केलं तर त्यामध्ये तुम्हाला हे बॅच अव्हेलेबल असणार आहे आणि काही शंका वाटली तर हा एक नंबर तुमच्या समोर मी शो केलाय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता विशेष माहिती मला काही माझ्याशी बोलायचं असेल तर दररोज चार ते साडेचार ह्या वेळेस माझ्याशी बोलू शकता तुम्ही आणि माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौवेचाळीस तुर्तास इथेच थांबतो काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि हा सिरीज दररोज सकाळी अकरा वाजता असणारे बघायला विसरू नका तुमच्या मित्रांनाही कळवा आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पाठवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद